शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण आज कता सार कता। श्री शिवलीला अमृत कथासार यातला आपण दुसऱ्या अध्यायाची कहाणी ऐकणार आहोत आणि त्या अध्यायाचे नाव आहे व्याधरणाची कथा श्री गणेशाय नमो नम व्याधरणाची कथा अध्याय दुसरा ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्तिवास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात हे शिवस्मरण मुद्नाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा न कळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणाऱ्यावर श्रीशंकर प्रसन्न होतो ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणजे त्याचे जसे सोने होते तसंच न कळत अमृत प्राशान केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सकळीच्या सगळी गवताची रास जळून खाक होते त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्याच्या त्या व्यक्तीच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले किंवा इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिळून अरे हे असे सारखे जीव गेल्यासारखे शिवशिव ओरडत आहेत माझे डोके उठले आहेत त्याच्या या ओरडण्याने एकसारखे शिवशिव म्हणून त्यांना काय मिळते कुणास ठाऊक मला तरी काहीच कळत नाही असा त्रागा केला पण तसा त्रागा करताना शंकराचे नाव नकळत त्याच्या तोंडून घेतले गेले एवढेच काय आपल्या स्वतःच्या किंवा घरातील मुलांची नावे शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आप आप शिव शिवाचे स्मरण नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो त्यातही महाशिवरात्रीच्या शुभ दिने जर उपवास व जागरण घडले बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली गेली तर हजार जन्माची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धरून जातो एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतरही व्यक्तींचा उद्धार होऊन गेल्याशिवाय राहत नाही महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वसिष्ठ विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष गंधर्व देव देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात कारण महाशिवरात्रीचे महत्व अतिशय वेगळे असे आहे सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस अशी कथा आहे ती अशी आहे फार फार जुनी गोष्ट आहे ही त्यावेळी पर्वतावर एक शिकारी राहत होता त्याच पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे पशी पक्षी इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्रणीहत्येची पापे चढली होती पण त्या अजान अज्ञानी बिलिलीला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती माव महिना अगदी संपत आला होता पण ब बोचारी थंडी असूनही अंगाला बोचत होती पोटाची खळगी भरायलाच हवी होती पण हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला धनुष्य बाण जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते मंदिर आंब्याच्या टहाळे कागदांच्या पताका लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते कळसावर शंकराचा ध्वज फडफडत होता मंदिरावर दिवे लावून आरास केली होती मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या मंत्रघोष चालू होता टाळ मृतुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्तीजन कीर्तन करीत होते नाचत होते देवळात दिवांची आरास केली होती भक्तांनी भक्तीने लावलेल्या उद्बत्ती कापूर यांचा सुगंध गाभाऱ्या सर्वत्र दरवळत होता शिव 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 हर साम सदा शिव शाम अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झालेले होते भारून गेलेले होते या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचला तेथे ते अगदी असलेली गर्दी पाहून ते तेथे ते तो थोडा वेळ थांबला व लोक काय करीत आहेत हे मोठमोठ्याने कुतूहलाने तो पाहू लागला अशा तऱ्हेने तो तेथे ते थांबला असताना बराच वेळ गेला आणि मग काय झाले हा मूर्खाचा बाजार भरला आहे पण या दगडाच्या देवाला कधी पाजर फुटणार आहे बोलून चालून एक निर्जव दगड असतो हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे फळे काय ठेवत आहे पक्वानांनी खाण्याच्या यांच्या नशिबात असूनही उपास करीत आहे आणि न हालणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा हर हर महादेव असा म्हणून जय जयकार करत आहे काय म्हणावे अशा लोकांना आपले आपण चला या मूर्खाच्या नांदी लागून उपयोग नाही मला तर माझे व माझ्या बायको मुलांचे पोट भरण्यासाठी शिकार करायलाच हवी असे असे स्वतःशीच बडबडत तो व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला व गर्द रानात शिरला देवाळ्याच्या डाव्या बाजूला लोकांची फार गर्दी नसल्याने त्या शिकाऱ्याने देवाळ्याच्या उजव्या बाजूला चालत चालत रस्ता पकडला रस्त्याने पुढे पुढे चालत असताना लोकांची नक्कल करण्यासाठी तोही आपल्या तोंडून हर 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 महादेव हर हर, हर महादेव शिव 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 हर साम, सदा, शाम सदा शिव शाम असे सारखे सारखे म्हणत होता पण त्यामुळे झाले काय लोकांची नक्कल म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडातून घेतल्यामुळे त्याचे दोष नाहीसे झाले त्याची आतापर्यंतची सर्व पापे जी केली होती ती हळूहळू नष्ट होऊ लागली बराच वेळा रानात तिकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालून आज व्याधाला एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही सूर्य मावळ तिला गेला असताना अस्तपावला हळूहळू रजनीने आपले काळे पांघरुण सर्व विश्वावर तत्परतीने अगदी अलगद पसरले विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसण्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काही शिकार मिळाली नव्हती सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा गेलेला नव्हता काय करावे हे त्यामुळे त्याला सुचे ना तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुललेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्बवृक्षांची दाटी होती झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे काहीच दिसत नव्हते चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी व त्या शांत सुंदर सरोवराभोवती पसरलेली होती आता तर रात्र अधिकच गडद होत चालली होती व्या तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर चढून बसला सरोवराचे पाणी पिण्यासाठी व रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणाने तो तयारीने बसला होता कान आवाजाच्या कानोसा घेत होते व तो संधीची वाट पाहत होता पण पानाच्या दाटीमुळे त्याच्या समोरचे काहीच नीट दिसत नव्हते अशा स्थितीमध्ये बसून बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांदीची चेहऱ्यासमोर येणारी समोरची पाने तेथेच ते तोडून खाली टाकायला सुरुवात केली दैवयोगाने त्या झाडावर बसला होता त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग पण होते व्याध ज्या झाडावर बसला होता त्या बेलाची पाने तोडत होता खाली टाकत होता ती पडलेली पाने न कळत पिंडीवर पडत होती व्याधाला संपूर्ण दिवसभर शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपास घडला होता आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकाराची वाट बघताना आपोआप जागरण घडून येत होते बिल्बपत्रांनी व्याधाला न कळत न कळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकाच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव शुँ शिव शिव हर शाम सदाशिव शाम हर हर महादेव असं म्हणत त्याची डक्कल करत त्यामुळे आपापच न कळत शिवाचे नामस्मरण त्याच्या हातून घडून येत होते व ते बेलाची झाडाची पानंसुद्धा त्या शिवलिंगावर पळत होती त्यामुळे त्याला रात्रीचा एक प्रहार उलटला असेल आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाच्या चा जनावरांची चावल लागली त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरणी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी तेथे -ते आली होती व्याधाने भात्यातून बाण काढून प्रत्याच्या ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडणारच तोच ती हरणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली अरे व्याध थांब तू बाण सोडू नको मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का मी गर्भणी आहे माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवाने तुझं काय केले आहे माझ्यासारख्या गर्भवती हरिणीला मारलेस तर तुला मोठे पाप लागेल हे लक्षात घे शंभर बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप होते शंभर गोहत्या केल्या म्हणजे शंभर गाईंना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथी लागते शंभर ब्राह्मण मारले तर एक स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते अशा शंभर स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्याचे पातक लागेल आणि मी तर एक गर्भणी गर्भणीला मारल्यामुळे म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर आणि एवढा मोठ्या पापाचे धनी व्हायचे आहे का हे तू ठरव व्याध म्हणाला हे बघ हरिणी मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपास घडला आहे माझी बायको पोरही घरी उपाशीत झोपली असतील त्यांना उपाशी ठेवल्याने पातक मला लागेल आणि पण तू हरिणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखे बोलत आहे ते कसे काय घडले याचे मला फार फार आश्चर्य वाटत आहे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढं ज्ञान कसे काय प्राप्त झाले आणि हे सर्व मला तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हे जर तू मला सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन हे तू लक्षात घे त्याबरोबर ती सुंदर त्या शिकाऱ्यास म्हणाली अरे व्यादा समुद्राच्या मंथन करून त्यामधून देव देवदानवांनी जी चौदा अनमोल अशी रत्ने बाहेर काढली त्यातले एक बहुमूल्य रत्न म्हणजे मी माझे नाव रंबा मला पाताक्षणीच देवदानव दोघंही पार पागडले माझ्या अंगाचा येणाराचा वास इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमनी आपले जप तप जाप्य पूजा अर्चा ईश्वर साधना सोडून वेगाने वेळ्यासारखे धावत धावत येत असत माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची त्यामुळे माझ्या स्वरूपाचा आणि नृत्य गायन केले नैपुण्याचा मला अतिशय गर्व झाला आहे मी आता अहंकारी बनून गेले माझे वागणेही तसेच झाले माझ्यापुढे सर्व जग मला अगदी कपट्यासारखे तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर फार फार म्हणजेच पारच विसरून गेले रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी पण शंकराची भक्ती करण्याचे अद्भा सोडून दिले शिवरात्र सोमवार प्रदोष हे उपासही मी नित्यनेमाने करीत असे आता ते करणेही मी सोडून दिले होते गर्वाने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावेसे वाटू लागले अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागले देवांचे प्राप्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेले त्याच्याबरोबर मदहोषित मी रमून गेले असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता देवाचा तो तर शत्रू होता देवाचे नाव घेतलेलेही त्याला अजिबात आवडत नसे तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी कानाच ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गुपचूप कैलासावर पर्वतावर आले मला तेथे आलेले पाहताच भंग भगवान शंकर तर फारच रागावले आणि त्यांनी रागाच्या भरात भलताच मला शाप दिला हे मूर्ख स्त्रिये तू आता माझ्या समोर येऊ हो नकोस जा मृत्यू लोकात जाऊन तू हरणी हो तुझ्या त्या दोन अत्यंत आवडत्या मैत्रिणी त्याही तुझ्यासारख्याच तुम्ही सर्वजणी विसरला मला आता भोग आपल्या आपल्या कर्माची फळे त्याही तुझ्यासारख्याच हरणी बनतील आणि तुझ्यासारख्या मृत्यू लोकी जातील तुझा जो यार तो राक्षस हिरण्य तोसुद्धा हरिण होईल आता जा माझ्यासमोरून निघून जा आणि पृथ्वी तलावावर जाऊन आनंदाने तुमचा तुमचा संसार करा मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले तेथे मी पुन्हा पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली आणि मला उ शाप द्या अशी विनंती भगवान शंकराला केली मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले बारा वर्ष मी दिलेला माझा शाप तुम्हाला भोगावाच लागेल बारा वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन पुन्हा कैलास पर्वतावर याल जा आता आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला अरे व्याधा मी गर्भणी आहे माझे दिवस पूर्ण भरले आहेत मला आता वेदना सुरू होत आहेत तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला मी त्यांच्या वडिलांच्या स्वादिने करून लगेच तुझ्याकडे परत येते पण तू तु, तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मार हातातले धनुष्यबाण खाली धरून व्याध म्हणाला अगे मृगणी तू बोलतेस तर फार गोड पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मरायला येणार आहेस तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू कसली तरी शपथ घे आधी त्याबरोबर तो हरिणी ती हरिणी पुढे म्हणाली तर मग व्यादा ऐक मी शपथ घेते ब्राह्मण कुळात जन्म मिळूनसुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करीत नाही रोजच्या रोज मनापासून स्नान संध्या करीत नाही आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्याच देताना जो पैसे घेतो त्याचप्रमाणे ज्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील दान देण्यासाठी जर कोणी तयार झाला तर त्यात जो कोणी विघ्न आणतो आपल्या गुरूंची निंदा करतो तसेच शंकर विष्णू यांची निंदा नालस्ती करतो ब्राह्मणांना एखादे दान देऊन ते पुन्हा त्यांच्याकडून हिसकावून घेतो विद्वान आणि सत्वशील सदाचरणी अशा ऋषींची निंदा करतो आपल्या स्वतःचा धर्म सोडतो दुसऱ्यांच्यामध्ये भांडणे लावतो त्यामुळे जी पातके लागतात ती सर्व पातके मला लागतील देवळात पुराण कर कथा कीर्तन चालू असताना जे कोणी विडा खातात त्यांच्या अंगावर कोर्ट उठते जे कोणी देवळात रतीसुद्धा रमतात तसेच पती पत्नी मुद्दाम भांडणे लावून देतात ते पुढील जन्मी नपुसे की म्हणून जन्म घेत असतात दुसऱ्यांच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात आपल्याला येत शिष्याला आपल्या जवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो जे ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेताना त्यांना गंडमाळा होता दुसऱ्यांच्या गायी जे चोरून आणतात ते अतिशय अल्पायुष्य होतात जो राजा आपल्या प्रजेला उकाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो एखाद्याने एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर असा छळ करणाऱ्याचा निर्वश होतो घरात धान्य भरपूर असून सुद्धा आपल्या पतीला जी चांगले स्वयंपाक करून वाढत नाही किंवा स्वतः व्रत वैकल्प्य मोठ्या थाटामाटात करून पतीला अजिबात विचारसुद्धा नाही अशा स्त्रीला मृत्यूनंतर वट वाघूळचा जन्म येतो आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात चांगला नाही म्हणून ज्या स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून देतात त्या पुढील जन्मात बालविधवा होतात एवढेच नाही तर ते व्यभिचारही करतात आणि आपल्या आयुष्यात शेवटी वेश्या बनतात ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याची नेहमी निर्बत्सना करतात त्या पुढील जन्मात दासी बनतात जे सेवक आपल्या धनाचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो नोकरांपासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला ठरलेला प्रकार देत नाही तो पुढील जन्मी भिकारी भी होऊन भीक मागत दारोदार हिंडू लागतात पती पत्नीचा सुखाचा चाललेला एकांत जो चोरून बघतो त्यांची स्वतःची बायको पळून जाते आणि शेवटी तो अन्नाला महाग होतो जे दुसऱ्यावर करणी करतात ते भूत बनतात पिशाज बनतात जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकात पडतात तिच्या घरी देव किंवा पितर कधीही पाय ठेवत नाही देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना जन्मात कधी मुलगा होत नाही घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रियांनी मी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळे पाके खायला घालून स्वतःचं पंच जेवण करणाऱ्याचे स्त्रिया त्यांच्या पोटात राहिलेले गर्भ आपाप आप गोळून पडतात जी मुले आपल्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी छाडतात त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म प्राप्त होतो आपल्या सा सासू ससुरांना ज्या सुना उगाचाच त्रास देतात त्यांना होणारी मुले जगत नाही तरी हे व्याधा मी जर घरी जाऊन येथे परत आले नाही तर वरील सर्वे पापे मला लागतील अशी मी शपथ घेते आता मला जाण्याची तू परवानगी दे तेव्हा व्याध हरणीस म्हणाला हे पतिव्रते तू आधी घरी जा आणि रात्र संपायच्या आत परत आहे व्याधा तू खरोखरच पुण्यवान आहेस तुला तो कैलास नाता शंकर प्रसन्न होईल मी घरी जाऊन परत येते असे म्हणून हरिणी तेथून निघून गेली झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपल्या समोरची बिलबदले उजव्या हाताने तोळून व्याध आता खाली टाकतच होता दोन प्रहर रात्र झाली होती व्याधाने केलेल्या पापांपैकी त्याच्या त्या कृत्यामुळे अर्धी पातके तर नष्ट झालीच होती होती हर, हर, हर या नावाची आता आवड तो आता व्याधाला उत्पन्न झाली तो तोंडाने साम सदाशिव साम हर हर महादेव असे मनत मनत समोर टक लावून बघत होता जागरण अनायस्य घडत होते तेवढ्यात त्या अंधकुशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावरांची चालण्याची चाहूल लागली आता ही शिकार आपण साधायचीच अशी मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला खरंच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती शिकार करण्यास तयारीत टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली जरा थांब तू बाण सोडू नकोस मरताना इच्छा पुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात मी पती सहवासासाठी अतिशय आतुर झालेले आहे माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे शरीर सारे व्याकुळ झालेले आहे मला थोडा वेळ माझी घरी पतीकडे जाऊ दे पतीला भेटून मी लगेचच परत येते आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवव्यात तिला म्हणाला हे हरणी तुम्ही सर्वजणी खरोखरच भाग्यवान आहात तू घरी जाऊन जर पतीला भेटून ये पण जाण्यापूर्वी तू शपथ घेऊन जा तू जर शास्त्रपूर्वण सर्व काही तुला माहीत आहे तेव्हा आधी शपथ घे आणि मगच घरी जा व्यादा विहिरी तळी सरोवरे देवळाभोवतोलची बागे इत्यादी पवित्र स्थाने जो नष्ट करतो त्याला लागणारी महापातके मी परत आले नाही तर मला लागेल लढवड्या क्षत्रिय असूनही जो युद्धाला भिवून पाठ देऊन समरागरातून पळून जातो वेदशास्त्र यांची सतत निंदा करत असतो महापुरुषांनी लोक ते जे पवित्र ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांच्याही निंदा नालस्ती करतो संत ऋषी भक्त यांचा नेहमी द्वेष करतो भगवान शंकर आणि जगप्रतिपालक विष्णू यांची चरित्रे खोटे आहेत असे म्हणतो त्यांची पा पातके सारे पापे जर मी परत इथे येणार नाही तर माझ्या मस्तकावर चढतील हे निषादा आपला पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असतानाही जे त्यांना सतत त्रास देतात छळतात ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात त्यांना कोणी भिक्षा वाढायलाही देखील तयार होत नाही जे भाऊसारखे आपसात भांडत असतात त्यांना पुढच्या माशांचा जन्म येतो जो आपल्या गुरुचे उन्हे काढून मित्रमंडळींमध्ये चर्चा करीत राहतो त्याची सर्व संपत्ती नष्ट होऊन जाते जे वाटसरूंना लुबाडून त्यांची वस्त्रे दागदागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डोंबांचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे जे नेसतात पांगरतात साधूपणाच्या नावाखाली दांभिकपणाने जे अनुचार करतात त्यांना मृत्यूनंतर कुलाचा जन्म येतो जे दासदासी स्वामीची मनापासून सेवा करत नाही तिला मगरीचा जन्म प्राप्त होतो आणि जो स्वतःच्या कन्याची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला हिंस पशूचा जन्म प्राप्त होतो आपल्या पतीची मनापासून नित्यनेमाने सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो सारखासारखा त्रास देतो त्याला जन्मजन्मी अनंत यात सोसाव्या लागणार जो ब्राह्मण असून सुद्धा दू दूध ताक रस विकेल तो पुढील जन्मी दारोड्या होतो विद्वान अशा ब्राह्मणाचा जो बुद्धाम अपमान करीत असतो तो, तो नंतरच्या जन्मात ब्रा राक्षस होतो दुसऱ्याने त्याच्यावर केलेला उपकार ज्याला परत आठवत नाही त्याला विष्टीतून पडणाऱ्या जनताचा घाणेरडा जन्म येतो जो ब्राह्मण कोटी श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी संगम करतो त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा डुकराचा जन्म येतो जो मुद्दाम जाणून बुजून खोटी साक्ष देतो त्याचे सर्व पित्तर नरकात जातात दोन बायकांशी विवाह करून तो त्यातील फक्त एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचडीचा येतो जो कोणी पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला मलमृत्यू विसर्जन करताना त्या जागी खूप वेदना होतात जो साधूची संतांची स्वतःच्या मुखाने निंदा करतो त्याच्या तोंडातील सर्व दात लवकर पडून जातात जो कोणी देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोगाची बाधा जोडून जाते जो आपल्या राजाच्या राजाची निंदा करतो त्याला भूक लागत नाही जेवण जात नाही ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळातच जो जेवण करतो त्याला पित्र पित्तरोग होतो दुसऱ्याची लहान लहान मुले पळवून नेऊन दूर देशात विकतो त्याला महारोग होतो जी स्त्री मुद्दाम राहिलेला गर्भ पाडते ती पुढील जन्मी वंद्या होते जो पवित्र अशा देवालयाची मोडतोड करतो त्याचे पाय हात मोडतात आपल्या पत्नीचा काहीही अपराध नसताना तिला जो पती सारखा सारखा छडतो त्याला अर्धांगवाद होतो जो ब्राह्मणाच्या हातचे अन्न हिसकावून घेतो त्यांचा वंश कधीही वाढत नाही म्हणजे तो निर्वश होतो गुरु संत आणि आई वडील यांची जो कारणाशिवाय किंवा कारणा परत व निंदा करतो त्यांच्या बोलण्यात दोष उत्पन्न होऊन तो तोत्रा बोलतो आणि बोलताना सदोसदी अडखळतो जो ब्राह्मणाला कारण मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात भयंकर असे रोग उत्पन्न होतात देवालयातील लावून जो सापलेले मोठे मोठे वृक्ष जो तोडतो तो पायाने पांगळा होतो संसारात जो एकटाच चैन करतो रंगलेलेपणे वागतो दुसऱ्याची कोणत्याही गोष्टीची न करीत नाही त्याच्या अंगा मला अत्यंत दुर्गंधी येईल असा भयंकर होतो ब्राह्मणांकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही त्याचा बाप त्याच्या पुढील जन्मात अगदी लहानपणीच मरतो जो कधीही कुणाला दान करत नाही तो पुढील जन्मी अन्नासाठी सर्वत्र वनवन फिरत असतो तो स्वतःचा जन्म दिलेला मुलाचा द्वेष करतो असेच एखादी दरिद्री माणसाचे ठरत असलेले लग्न मोडतो त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही तिच्या पोटात गरबाऐवजी नुसताच गोळा वाढतो जो पवित्र कदा कथा कधी ऐकत नाही नाही तो कानाने बहिरा होतो आई वडिलांना त्रास देणाऱ्याचे कार्य कधीही पूर्ण होत नाही फक्त एकच देव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो जो गोवत करतो त्याला पुढच्या जन्मात भांडकुंडळ बायको मिळते जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख निपसतो मुक्या जनावराचे अन्न अन्नपाणी विनाकारण किंवा मुद्दामपणे जो तोडतो त्याला मुक्की मुले होता जो दुसऱ्याच्या पती प्रताश्रीवर डोळा ठेवतो तो अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको मिळते जो आपल्या गाणी अशा गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मजन्मीच मृत्यू पावतो जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणे सर्वांचे सर्व दातं पडतात आणि डोक्याचे केस पांढरे होतात आपल्या मृत बाळांसाठी शोक करीत असणारा जो कुसितपणे विनोदाने किंवा उपरोधाने असतात ते निपुत्रिक होतात व्याधा मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर वरील सर्वे पापे मला लागतील असे मी तुला शपथ घेऊन सांगते तिचे व्यवहार कुशल विद्वार्तापूर्ण व कळकळीचे कल हे बोलणे ऐकून बरं जा पण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी तिला जाण्यास परवानगी देण्यास मिळतात जलप्राण असे उड्या मारताच ती निघून गेली। तेवढ्यात एक सुंदर हरिण व पानवट्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या शिकाऱ्याने सावध होऊन आपल्या धनुष्य सावरले व्याधाने धनुष्याला बाण लावताच त्या शिकाऱ्याला हरिण म्हणाले निषादा माझ्या दोन्ही स्त्रिया त्या ते अत्यंत पतिवता आहेत त्यांना विचारून मी परत येते तुझ्यासमोर येतो मी तशी शपथ घेऊन जातो रंगात येऊन एक रूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असूनही व्यतीत आणतो त्यांचा वंशवेल कधीच वाढत नाही आपापले आप नेमलेले नेहमीच कामे सोडून जो दुसऱ्याला जातीचे कर्म करतो तो कायम नरकात पिचात पडतो पवित्र स्थानाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या लोकांचे जे द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य असे व्रण पडतात आणि तो, तो कायमच्या नरक यातना भोगतो जो एकादशी शिवरात्री असे उपास जाणून बुजून करत नाही त्यांचे हातपाय लवकरच थकतात शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हातून फोडणारा भक्तांना काहीं काहींना काही त्रास देणारा शिवमहिमा कधीही न मानणारा नरकातल्या किळाव होतो आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच होतो, आपल्या गुरुला द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूत यवनीत जाऊन अतिशयच कष्ट भोगतो ब्राह्मणाचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्यांच्या तोंडात केळस वाटावी असा रोग येतो व त्याला काहीही अन्न खाता येत नाही घरची गाय विकणारा आपल्या कन्येचा विग्रह करणारा पुढच्या जन्मामध्ये मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो जो आपल्या सख्या बहिणीकडे पोटाच्या मुलीकडे किंवा पतिव्रत्या परक्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याला नावाचा भयंकर रोग होतो देवांची भांडी अलंकार पंडू रोग होतो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला आपल्या आई वडिलांची हत्या करणाऱ्याला आपल्या गुरुला संकटातून लोटून देणारा लगेचच व पुढच्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात हे सत्य आहे तू जाणतोस अंगात सामर्थ्य असूनही जो गोवध किंवा ब्राह्मण वध थांबवत नाही ब्राह्मणाला उपाशी बसून स्वतः जेवण करतो त्याला पोटातला आजार होतो आणि त्यामुळे खाल्लेले जेवण पचतच नाही जो शिव कीर्तन ऐकताना कंटाळतो शिवपूजन कधीही मनापासून करीत नाही त्याला कानाचा रोग होतो तसेच त्याला खूपच वेदना होतात दोन्ही कानांनी ऐकू येत नाही जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्यांच्या नसा हात पाय कमरेतील नसा आखडतात व्याधा अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आले नाही तर मला सर्वे पापे लागतील अशी मी शपथ घेतो तरी आता मला माझ्या घरी पत्नीच्या भेटीसाठी जाऊ दे जा मृगराजा जा, जा पण लवकर परत ये असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडून जय जय शंकर हर, हर हर शंकर हर हर, हर महादेव शिव 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 हर साम सदाशिव साम असा नाम गजर सुरूच होता त्याचे डोळे पाण्याने भरून आले वेळ जाण्यासाठी हाताने बिलवदले तोडून खाली टाकण्याचा त्याचा चाळा सुरूच होता शिवरात्रीसारखा दिवस पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले त्याला निरूपण ऐकायला सुद्धा मिळाले चार वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजनसुद्धा झाले त्यामुळे मागील जन्माची त्याची सात जन्माची पातके पूर्णपणे जळून भस्म झाली पहाट झाली झाडावरच्या घरट्यांमधून पक्षी किलबिल करू लागले पूर्वेला तांबडे फुलं उठली विश्वावर लाल लाल कुंको आचा पसरला आहे अशी लाली आकाशात सर्वत्र पसरली आणखी एक हरणी त्या तळाच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली आणि तिने मान वर करून झाडाकडे तिला यमासारखा व्याज झाडावर बसलेला दिसला त्याबरोबर वर त्या ती त्याच्याकडे कोविलवाने बघत म्हणाली व्याधा मला तू मारू नकोस माझी छोटी छोटी पाळसे घरी आहेत ती भुकेली असतील त्यांना अपात खाता येत नसल्यामुळे माझे दूधच पितात मी त्यांना दूध पाजून लगेचच परत येते तुझ्या समोर येते मग तू मला मार तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला कारण आता काय बोलते हे ऐकायची त्याला उत्सुकता झाली होती व्या त्या हरणीला म्हणाला तू जर घरी जा तू जरूर घरी जा पण शपथ घेऊन जा मग तर मग एक ऐक व्याधा जो कोणी गुरुंना खावाया चांगले आणि योग्य असलेले गवत उगीच जाळून टाकतो गाव उगीच जाळून टाकतो गाईला आणि ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही त्याला क्षयरोग लागतो जो ब्राह्मणाची घरे स्वहस्त लुटतो त्याचे सगळ्यांचे सगळे पूर्वज नरकत पडतात आई मुलात पतीपत्नात जो भांडणे लावतो तो देव ब्राह्मणांनासुद्धा जो मान देत नाही त्याची स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो त्याचे यमराज हातपाय तोडतो जो दुसऱ्यांचे किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो कुठे कधी साधू संतांचा सत्कार झाला तर त्याला मनामधून फार फार वाईट वाटते त्याला डोळ्यांचे आजार होतात त्यांची दृष्टी खूप अधू बनते हैं। जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात जे असे रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते जे फार गर्व करतात आणि रेड्याचा जन्म येतो भक्तांची जे उगाचा उटसूट निंदा करतात त्यांच्या तोंडाला बरा न होणारा असाध्य रोग होतो व दुर्गंधी सुद्धा सुटते जो आपल्या आई वडिलांना मारतो तो लुळा पांगळा होतो जो स्वतःच्या आयुष्यात अतिशय कंजूसपणाने वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो तो एक पैसाही खर्च न करता त्याला अतोनात वाईट वाटते तो महाभुजुंग बनून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करत बसून राहतो आपल्या दाराशी आलेल्या भिक्षु कराला जो मुळीच भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेला सर्व संपत्तीचा नाश होतो जेवायलावर ताठावर बसलेल्यावर ब्राह्मणाला जो हात धरून जो जागेवरून बाहेर घालवतो त्याच्यासारखा अधम व जगात दुसरा कुणीही नाही पारध्या मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तरी सर्व पातके मला लागतील हरणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गही वरलेल्या व्यात मृदू स्वरात तिला म्हणाला हे माते जा तू तु तु तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग परत ये जा त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरणी आपल्या बाळांकडे निघून गेली थोडा वेळ गेला पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पतीचा वास लुटला होता आपल्या रतिक्रीडेने पतीला संतुष्ट केले होते तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला आता चला लवकर आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार असे छोटी छोटी पाडसेही हर हरणास म्हणाली आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेला व सरोवर आशपाशी आले मृगराज म्हणाला व्याधा तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत आता तू आमची खुशाल शिकार कर पण सर्वांच्या आधी मला बाण मार माझा प्राण घे मृगराजाला धक्का देऊन त्याच्यापुढे एक हरणी म्हणाली व्याधा हा मृग आम्हीची तिघींचा पती आहे म्हणून आधी आमचा तिघांचा तू प्राण घे पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे असे आपले धर्मशास्त्र सांगते व्याधा आई वडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी छोटी मुले काय करणार त्यापेक्षा तू आधी आम्मांस मारून टाक आई वडिलांना मागे सारून पुढे एक छोटी छोटी पाडस बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले आणि अशा तऱ्हेने मरण्यासाठी त्यांच्यात चाललेली चढोहोळ पाहून व्याधाचे हृदय भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाच्या पाया पडून म्हणाला मृग मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झाला आहोत तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्वे पातके पार जोळून गेली भस्म झाली आहे मी शुद्ध झाले आहे मावून झालो आहे माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्हीच हा हा संसार बायके मुले हे सर्व अळवारवाचे पाणी हाय हे मला चांगले कळले ही सारी माया खोटी हाय मी शंकराचे पवित्र चरण मी कधी निरिच असे मला व्याद असे बोलतो हाय तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले विमानात शिवगण बसलेले होते त्यांची तेजस्वी कांती झळकत होती वाघाची कातडी त्यांच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती चारही दिशांत त्यांचे च चकचकणारे तेज मावत नव्हते त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्य होते यक्ष अतिशय गोड अशा आवाजात गाणी म्हणत होती स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करत होती हरणांचे सारे कुटुंबही या पुष्प वर्षावात आनंदाने नात होते हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीच मूळ स्वरूप प्राप्त झाले होते व्याधांना त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिव हर हर साम सदा शिव असा जयघोष सुरू केला होता परिसाचा स्पर्श होता ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला होता त्याला लगेचच शिवगणांसारखे दिव्य रूप प्राप्त झाले होते सर्वांचे सर्व शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या देवांच्या दिव्य अशा विमानात बसली सर्वजण व्याधाची स्तुती करत होते व्याधाला शंकराच्या पवित्र चरणांपासशी जागा मिळाली अक्षयस्थान मिळाले आजही आकाशात आपल्याला तीन हरणी व एक हरिण अशी चार हरणे आणि व्याधाची एक चांदणी आपल्या तेजाने तळपळताना दिसतात अशी ही व्यादाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी महाशिवरात्रीचे रात्रीचे व्रत खरोखर फार मोठे असे आहे कथा ऐकणाऱ्यांची सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती मुंग्यांप्रमाणे मुंग्यांप्रमाणे एकसारखी रुची झालू घालून शिवनामाचा अवर्णीय सुगंध कवी श्रीधर यास प्राप्त झालेला आहे अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकाश चे फळ त्यांना मिळल्याशिवाय राहत नाही मित्रांनो जर तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करावा शेअर करावा लाईक करावा जय श्री महाकाल